नमस्कार। सर्वप्रथम आलेला सर्व पत्रकार बांधवांचं मी भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय सर्व नगरसेवकांच्या वतीने स्वागत करतो। गेल्या 3-4 दिवसापासून कोकणवा शहरामध्ये 28 कामांसंदर्भात उलटसुलट चर्चा चालू होती आणि त्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलो आहोत। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितच आहे की 28 कामांसंदर्भामध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी निकाल दिलेला होता। सर्वप्रथम दोन स्टँडिंग मीटिंग झाल्या। दोन्ही स्टँडिंग मीटिंगमध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी सातत्याने नगराध्यक्षांकडे एकच मागणी केली होती की जे सदरचे जे कामं आहे, या कामाचे अनावश्यक जे कामं आहे ते कामं तुम्ही रद्द करा आणि इतर कामांमध्ये, म्हणजे मेन फक्त 6-7च कामं होते, त्यामध्ये बाकीच्या कामांमध्ये ज्या अनावश्यक बाबींचा समावेश तुम्ही अंदाजपत्रकात धरलेला आहे तो तुम्ही रद्द करा। आम्ही तुमच्या सगळ्या कामांना मंजुरी देतो। जे काय अध्यक्षांनी ऐकलं नाही, त्यानंतर जनरल मीटिंग झाली 16-2 मीटिंगमध्ये हा विषय नामंजूर करण्यात आला, त्यानंतर माननीय कलेक्टर साहेबांनी या संदर्भात निकाल दिला। आज परत एकदा स्पष्टपणे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की माननीय कलेक्टर साहेबांनी निकाल देत असताना निकालात स्पष्ट असा उल्लेख आहे, निकाल नंबर 1 काय लिहिलं आहे की विवादाचा अर्ज अमान्य करण्यात येत आहे। म्हणजे काय की विवादाचा अर्ज मान्य, म्हणजे असं होतं की आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं की हे जे अपील करायचा जो अधिकार आहे हा मान्य मुख्य अधिकाऱ्यांना आहे, हा नगराध्यक्षांना नाही, म्हणून विवादाचा अर्ज मी मान्य करत आहे असं पहिल्या निकालात म्हणताना कलेक्टर साहेबांनी तो दिला। आणि निकालाचा दुसरा पॉईंट जो होता की दिनांक 16-2-2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्रमांक 11 हा तहकूब करण्यात येत आहे, म्हणजे सदरचा विषय हा कलेक्टर साहेबांनी तहकूब ठेवला होता। या निकाल देत असताना कुठंच यामध्ये लिहिलेलं नव्हतं की तुम्ही हा निकाल आम्ही, म्हणजे हा ठराव आम्ही मान्य करत आहोत किंवा तुम्ही कामं तुम्ही चालू करा। त्यानंतर 4-5 महिने झाले, आता या कामाच्या वर्क ऑर्डर 1-6 रोजी दिलेले आहे, म्हणजे निकाल आल्यानंतर 3-4 महिने कुठल्याही प्रकारची हालचाल कोपरगाव नगरपालिकेत झाली नाही। कारण अध्यक्ष आणि मुख्याधिकारी ज्ञात होतं की हा निकाल कोणाच्याच बाजूने नाही। त्यानंतर नगराध्यक्षांनी आम्हाला 2-3 वेळेस बोलवलं, या कामांमध्ये काय केलं पाहिजे, हे काम कसे मार्गी लागले पाहिजे अशी विनंती आम्ही त्यांना केली होती। त्या विनंतीवर त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यावेळेसही आम्ही त्यांना सांगितलं होतं की अध्यक्ष साहेब, एचजी विद्यालयाचा जो रोड आहे या रोडला फक्त दोनच ठिकाणी पेविंग ब्लॉक बसतील, बाबा इंटरगेम हॉल असेल किंवा एचजी विद्यालयाच्या शाळेसमोरचा रोड, बाकीच्या ठिकाणी आवश्यकता नाही। म्हणजे जिथं आवश्यकता आहे तिथं पेविंग ब्लॉक बसवले पाहिजे, जिथं नाही तिथं नाही बसवायचे। जे 2-3 कामं होते ते रद्द करा, हेच आम्ही त्यांना सांगितलं होतं। परंतु कुठल्याही प्रकारचं आम्हाला हे नाही जात्या, यांनी हे काम परस्पर चालू केले। आणि आज परत एकदा आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचा विरोध हा 28 कामाला नाही, आमचा विरोध हा 28 कामांमध्ये होणारा भ्रष्टाचाराला होता, म्हणून या ठिकाणी आम्ही कोर्टात जाऊन स्टे घेतलेला आहे। आता कोपरगाव नगरपालिकेचे तत्कालीन मुख्य अधिकारी प्रशांतजी सरोदे यांनी जाता जाता हा केलेला पराक्रमी, मी आज सरोदेवर या ठिकाणी आरोप करतो की सरोदे साहेबांनी कोपरगाव नगरपालिकेतून जाताना कलेक्टर साहेबांचा कुठले आदेश नसताना या 6-7 कामांचाच वर्क ऑर्डर दिल्या। म्हणजे त्यातानी मी पहिले असं केलं की ठराविकच कामं मीटिंगमध्ये ठेवले आणि त्यातानी पण फक्त 7-8 कामांचेच वर्क ऑर्डर दिल्या। जाता जाता सुमारे गेल्या 8 दिवसात 1 कोटी रुपयाचा निधी, 1 कोटी रुपयाचं बिल त्यांनी कोपरगाव नगरपालिकेतून दिलं। आणि मी आपल्या माध्यमातून कोपरगावच्या जनतेला चांगलं माहीत आहे, तुमच्यातल्या काही लोकांना माहीत असेल, जर कोपरगाव नगरपालिकेमध्ये इमारत बांधकामाची परमिशन किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेट जर घ्यायचं असेल तर किती कागदावर वजन ठेवावं लागतं हे कोपरगाव जनतेला ज्ञात आहे। फक्त 8 दिवसामध्ये या मुख्य अधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपालिकेत 34 बांधकाम परमिशन आणि 52 कम्प्लिशन सर्टिफिकेट हे फक्त 8 दिवसात दिले। मग या भ्रष्टाचाराला साथ देणारे कोपरगाव नगरपालिकेचे लोक नगराध्यक्ष, त्यांना साथ देणारे इतर जे नगरसेवक आहेत यांनी ह्या कोपरगाव नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा अड्डा आहे कोपरगाव नगरपालिकेला बनवून ठेवला आहे, त्यामुळे आम्ही 28 कामांना या ठिकाणी कोर्टात जाऊन स्थगिती घेतलेली आहे। कोपरगाव नगर 28 कामांचा जो ठराव आहे हा नामंजूर केला आम्ही, त्या ठरावाला अपील कलेक्टर साहेबांकडे त्यांच्याकडे अपील केलं नगराध्यक्षांनी, निकाल दिला कलेक्टर साहेबांनी, निकालानंतर गावात बोर्ड लावले तालुक्याचे लोकप्रतिनिधींचे, कुठल्या कामाचं श्रेय आपण घ्यायचं हे पण आमदार साहेबांना समजलं पाहिजे।
परत एक आता मध्यंतरी स्टँडिंगची मीटिंग झाली. सुमारे 5 कोटीचे काम आहे मीटिंग मध्ये ठेवले होते. ते काम आम्ही सगळ्यांनी मंजूर केले याची बातमी नाही दिली नगराध्यक्षांनी. काम मंजूर केले आणि दुसऱ्याच दिवशी लगेच आमदार साहेबांनी कोपरगावचे नगराध्यक्ष विजयराव काळे सॉरी विजयराव वाढणे जे उद्घाटन तिथे आले आणि आम्हाला न बोलावलं त्यांनी उद्घाटन करून टाकले. नगराध्यक्ष आणि आमदार काय असं दबाव करून आणि कोपरगाव जनते चुकीचा मेसेज करून देऊन हे सगळे शहरामध्ये यांचे कारनामे चालू आहे.